मलाही असंच वाटतं आहे का, तीन चार कंपन्यांचे जे काही एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये तीन कंपन्या ज्या आहेत त्या नाव ज्यांचा आपण नावाजलेला उल्लेख करता येईल, त्यांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे की यांचं सरकार बंद आहे. आणि मलाही सुद्धा तसं वाटतं पण 6 महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल, शेतकरी सन्मान योजना ज्या 12,000 15,000 रुपये करायचा असेल, मुलींना फुकट शिक्षण देण्याचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना 1 रुपया फक्त घेऊन आपण 1,10,00,000 रुपये पीक विमा दिलेला आहे, अर्धं एसटीचं भाडं केलं महिलांचं, आणि आपण सांगितलं सुद्धा की महिलांना आम्ही 1,500 रुपयाच्या म्हणजे आता 2,100 रुपये देऊ, अर्धं भाडं आहे ते पूर्ण भाडं माफ करू एसटीचं. आमचे जे वृद्ध जो आहे आपला गट तो सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुद्धा आपण सांगितलं की तुम्हाला 12,000 रुपये मिळतात महिन्याचे वर्षाचे, तर ते आम्ही 15,000 रुपये करू. आणखी म्हणजे असेच जे सगळ्यांना जे आहे आपण काही गोष्टी अंमलात आणलेली आहेत. विकासकामसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे झालं. समृद्धी मार्ग असेल, मुंबईमधले आपण पाहिलेले जे आहे अनेक जे आहेत ते टनेल्स वगैरे जे काही केले त्यातून फार सुधारणा डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे.